नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। चला निसर्गाचे सोबती बनू, चला निसर्गाचे सोबती बनू आणि पर्यावरणाचे रक्षण करू। मातीचे पुन्हा मातीला या संकल्पनेखाली घरातील पूजेची फुलं म्हणजेच निर्माल्य यापासून मी घरच्या घरी खतात कसे रूपांतर करते त्याची प्रोसेस मी तुमच्याबरोबर इथे शेअर करीत आहे। फ्रेंड्स, माझी छोटीशी एक बाल्कनी गार्डन आहे, त्याच्यामध्ये हे छोटे छोटे पक्षी येतात आणि फुलांमधला मकरंद वेचून नेतात आणि मनाला आनंद देऊन जातात। बघा किती छान सुंदर पक्षी आहेत। तुम्ही घरच्या घरी अशी बाग फुलवू शकता। इथे निर्माल्य टिश्यू पेपरमध्ये मी काढून ठेवते आणि एक कुंडी घेतली आहे। माझ्याकडे सध्या प्लास्टिकची कुंडी आहे, ती मी घेतली आहे। तुमच्याकडे मातीची जर कुंडी असेल तर ती बेस्टच आहे। आणि खालती एक मातीची लेअर द्यायची आहे। मातीची लेअर दिल्यानंतर सर्व निर्माल्य त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि वरून पुन्हा एक मातीची लेअर द्यायची आहे। हे पहा, मी आता इथे मातीची एक लेअर देते आहे आणि वरून थोडंसं वर्मी कंपोस्ट पण ॲड करेन, त्यामुळे ही प्रोसेस थोडी फास्ट होते। एक वाटी शेतातली माती आहे ती इथे ॲड करते। अशा रीतीने माती आणि त्यावर पुन्हा निर्माल्याची एक लेअर आणि पुन्हा मातीची लेअर असे करून पूर्ण हे भरून घ्यायचं। ह्यामध्ये बिलकुल पण पाणी ॲड करायचं नाही, मी अजिबात ह्याच्यात पाणी ॲड करत नाही। पाणी ॲड केले की त्याच्यामध्ये फंगस येण्याचे चान्सेस जास्त असतात आणि फुलांमध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं, त्यामुळे पाणी न ॲड केलेलंच बरं। आता हे बघा, इथे कंपोस्टिंगची प्रक्रिया सुरू होऊन हे खूप छान प्रकारे कंपोस्ट तयार झालेले आहे। तर आता ह्यावर मी पुन्हा मातीची एक लेअर देईन आणि पुन्हा त्याच्यावर निर्माल्याची लेअर, असे करून मी पूर्ण कुंडी भरून घेईन। वरून मातीची लेअर दिली तर चिलटं वगैरे मच्छर वगैरे काही ह्याच्यावर होत नाही, कारण ह्याच्यामध्ये पाण्याची मात्रा नसते, त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही मच्छरांचा चिलटांचा वगैरे। ह्याच्यावर काही झाकण वगैरे ठेवायचे नाही आणि दर दोन दोन चार चार दिवसांनी हे वर खाली करून ह्याच्यावर मातीची एक लेअर द्यायची आणि पुन्हा निर्माल्याची लेअर देऊन पुन्हा मातीची लेअर द्यायची। अशा प्रकारे करत राहिले तर ते आपले घरातले निर्माल्य बाहेर फेकले जात नाही। काही जण काय करतात, ते प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून किंवा कशातही नेतात आणि कुठेही विसर्जन करतात, पाण्याच्या ठिकाणी, नदी नाल्यात, समुद्रात। तर तसं न करता आपण पर्यावरणाला हानी न पोचवता हे आपण घरच्या घरी आपण निर्माल्यापासून खत तयार करू शकतो आणि पर्यावरणाला हातभार लावू शकतो। तर मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा हे घरी करू शकता। ह्याला काय खूप मोठी जागा लागत नाही, फक्त एक कुंडी घ्यायची आणि त्याच्यामध्ये करायचं आहे हेच। यामध्ये एक खास टीप लक्षात ठेवा की ह्यामध्ये दोरे, जरीची तार वगैरे असेल तर ती काढून टाका, कारण ती लवकर कंपोस्ट होत नाही आणि त्यामुळे मग ती प्रोसेस जास्त वेळ चालते। तर फ्रेंड्स, इथे कंपोस्टिंग रेडी आहे आणि ह्याच्यातनं खूप मंद असा सुगंध येतो आहे। मातीचा कसा सुगंध येतो तसा हा सुगंध येतो आहे आणि ह्याच्यामध्ये कसलंच मच्छर वगैरे काहीच नाही आहे। खूप सुंदर असं कंपोस्ट तयार झाले आहे। आता मी हे झाडांना देईन। तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही क्वेरीज असतील ह्याविषयी तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। आणि असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन। तोपर्यंत बाय, स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि पर्यावरणाचे रक्षण करा। झाडे लावा, झाडे जगवा आणि त्यासाठी जागाही वाचवा। बाय।